प्रेक्षको, मागच्या दोन भागांमध्ये आपण दयानंद चोडगे यांची राजकीय कारकीर्द अनुभवली. म्हणजे खऱ्या अर्थाने दयानंद चोडगेंनी मोठमोठ्या चॅनल्सना, मोठमोठ्या वृत्तपत्रांना, अगदी विद्वान राजकीय विश्लेषकांना त्यांची दखल त्यांनी घ्यायला लावली. शून्यातून सगळं हे काही उभं करताना त्यांनी राजकीय कारकीर्द एका उंचीवर नेऊन ठेवली आणि तरी सुद्धा त्यांना अद्यापपर्यंत यश मिळत नाही. 2009 काय झालं नाही, 2014 काय झालं नाही, 2019 पत्ता कापला गेला. शेवटी निराश होऊन ते आले पुन्हा स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये. 2020 ते 2024 त्यांनी नेमकी काय कामगिरी केली की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं एकट्याचंच नाव हे विशेष चर्चेत आलं आणि त्यांनाच तिकीट मिळावं म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच कोकणातील मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. दयानंदजी, आपण मागच्या दोन भागामध्ये आपण सांगितलं की 2009 काय झालं, 2014 काय झालं. आता खऱ्या अर्थाने म्हणजे दयानंद चोडगे हे नाव जे आता घराघरात पोहोचलंय की दयानंद चोडगे हे एक चांगले स्पर्धक होऊ शकतात किंवा काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळून ते निवडून येऊ शकतात असं काँग्रेसलाही वाटतं, तुमच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं. नेमकी काय जादू केली की सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहेत? खरं तर तुम्ही माझे दोन भाग घेतले, त्या भागामध्ये मला विचार मांडण्याची संधी दिली, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून तुमचे मशाल न्यूज चॅनेलचे आणि तुमचे मनापासून मी आभार मानतो. 2020 मी आदरणीय आमचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नोव्हेंबर 2020 या दिवशी मी काँग्रेसमध्ये पुन्हा स्वगृही आलो. म्हणजे कुठल्या तिसऱ्या पक्षात नाही पुन्हा स्वगृही आलो मी. आणि स्वगृही आल्यानंतर 6 महिन्यांनी माझ्याकडं जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. हे तुम्हाला पुन्हा जिल्हाध्यक्ष बनवणार? सुरुवातीला काँग्रेस तेव्हा जिल्हाध्यक्ष, भाजपमध्ये गेला तरी जिल्हाध्यक्ष आणि इकडे आल्यानंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष. 2014 ते 2015 मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. 2015 ते 2020 भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष होतो. 2020 मी 2020 नोव्हेंबर मध्ये मी प्रवेश केला आणि 6 महिन्यांनी म्हणजे 2021 मला पुन्हा काँग्रेसची जिल्हाध्यक्षपदी माझी निवड. त्यावेळेला आदरणीय नानाभाऊ पटोले हे नवीनच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मला या ठाणे जिल्ह्याची जिल्ह्याचं अध्यक्षपद मग त्यांनी मग नियुक्ती केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत आहोत. ज्या दिवशी मला काँग्रेस पक्षाची धुरा माझ्यावर पुन्हा दिली, खरं तर पुन्हा मी म्हणजे 2014 आणि 2015 काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. 2015 नंतर 6 वर्षांनी मला पुन्हा त्याच पदावर मला संधी मिळाली आणि ज्यावेळेला संधी मिळाली त्यावेळेला सर्वप्रथम पूर्ण महिना म्हणजे 30 दिवस होतो नव्हते असे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मी भेटी गाठी केल्या. जुने कार्यकर्ते असतील, नवीन कार्यकर्ते असतील, जे काही नाराज कार्यकर्ते असतील, जे काही अत्यंत काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे पण चांगलं नेतृत्व नाही म्हणून ते घरातून बाहेर न निघाले अशा कार्यकर्त्यांना जाऊन मी भेटलो. म्हणजे संपूर्ण सर्वप्रथम दौरा केला आणि दौरा करत असताना ज्या गावामध्ये जायचं त्या गावामध्ये मग ते हरिपठारी माझं स्वागत करायचे, लेझिमद्वारे माझे स्वागत करायचे. आपला बाले डान्स कसा असतो गणपतीच्या वेळेवर बाले डान्स कोकणातला, हा कोकणातला, आणि असे बाले डान्सनी माझे स्वागत करायचे. म्हणजे विविध कधी एक आदिवासी
भागामध्ये गेलं तर आदिवासी नृत्याने माझे स्वागत करायचं नृत्य. हा अशाने माझं जिल्हाध्यक्षपद म्हणून ज्या ज्या परिसरामध्ये गेलो अशा परिसरामध्ये माझं स्वागत केले. आणि त्यावेळी माझं स्वागत करत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले की माझ्यावर इतके अत्यंत प्रेम करणारे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी असताना मला कशी अशी सद्बुद्धी आली की मी काँग्रेस पक्ष सोडून मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो. म्हणजे असं मी जेव्हा ते मला वातावरण जेव्हा जो दिसला तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आले तेव्हा असं मला की इतके माझ्यावर प्रेम करणारे काही कार्यकर्ते होते ते अजून त्यांना खूप आनंद झाला मी पुन्हा काँग्रेसमध्ये मी आलं. त्याच्यानंतर मी माझ्याकडे जबाबदारी दिल्यानंतर मी भाऊंना सांगितलं नाना भाऊंना की मी एक महिनाभर मला कुठलं काम तुम्ही देऊ नका, एक महिनाभर मी माझ्या पूर्ण संपूर्ण जिल्ह्याचा मी दौरा करेन आणि त्याच्यात चांगले चांगले जे कार्यकर्ते असतील त्यांना मी माझ्या कमिटीवर घेऊन त्यांची नियुक्ती करेन. दौरा केला खूप चांगल्या पद्धतीने, रिस्पॉन्स पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीच्या मनामध्ये होता की चौघे साहेब कुठेतरी आता या जिल्ह्याचा कायापालट केल्या खाली राहणार नाही. संधी मिळाली, खूप चांगली संधी मिळाली मला. मग कोरोना काळ असून सुद्धा माझे वडील कोरोनामध्ये वारले आणि माझ्या घरामधून माझ्या घरातून 28 दिवसामध्ये 4 लोक माझ्या घरातून गेले. माझे वडील, माझ्या वडिलांचे भाऊ, 2 नंबर भाऊ आणि माझ्या 2 नंबर काकाचे 2 पत्नी म्हणजे आमच्या माझ्या काकू, असे 4 व्यक्तींचा कोरोना काळामध्ये मृत्यू झाला. तरी मी काम करत राहिलो. कोरोना काळामध्ये अनेक जणांना मी सहकार्य केलं, माझ्या डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य केला. हा जो हवे या हवेमधून लोक चालत असायची, उन्हा उन्हात पाणी नसायचं, त्यांना पाणी त्यांना द्यायचं, त्यांना नाश्ता जेवण द्यायचं. इतिश 10,000 लोक एक एक दिवशी जेवण करतील एवढं जेवण बनवायचो मी. हा आणि हे सर्व करत असताना अक्षयने जेव्हा आपल्याकडे जबाबदारी दिल्यानंतर पुन्हा मी नवीन कामाला सुरुवात केली. मला साहेबांचा आशीर्वाद दोघांचा होता, नानाभाऊंचा पण आणि बाळासाहेबांचा पण. नानाभाऊंनी पण सांगितले आणि बाळासाहेबांनी पण सांगितले की असं काम कर की तुझ्यासाठी कोणी शिफारस घेऊन येता कामा नाही राहिला. म्हणजे आम्ही सर्वे करू आणि सर्वेतून तुझं नाव डिक्लेअर होईल तोच आम्ही समजू करू शिफारस. म्हणजे कोणीतरी येईल 10 लोक आणि त्यांना त्याही सांगतील की दयानंद जोरकेला उमेदवारी द्या, तो निवडून येईल. स्वतःची इमेज स्वतः तयार कर आणि या जिल्ह्यावर पुन्हा स्वतःची ताकद तू तयार कर. आमच्या दोघांचा तुला आशीर्वाद आहे. आणि मी काम करत राहिलो. काम करत असताना सर्वतोन पहिल्यांदा मी काम केला की प्रत्येक महिन्याला इंधन वाढ. आजच्या दिवसामध्ये पेट्रोलचा 5 रुपये वाढ झाली, तमुक दिवशी डिझेलचा 4 रुपये वाढ झाली. म्हणजे रोजच काही ना काही वाढ चालू झाली. मग आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला, प्रत्येक पेट्रोल पंपावर 3-3, 4-4 कार्यकर्त्यांना पूर्ण दिवसाची 12-12 तासाची काम दिला. आणि पक्षाने आमच्याकडे पाठवले होते जवळजवळ 25-30 फॉर्म पाठवले होते आणि ते 25-30 फॉर्मचे आम्ही जवळजवळ 70-80 हजार झेरॉक्स काढले. आणि प्रत्येक माझे तालुका अध्यक्ष पण खूप चांगले करत काम करतात. आमच्या बदलापूर शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष संजय जाधव खूप मेहनत करतो. त्याच्यानंतर आमचे शापूर तालुक्याचे माजी अध्यक्ष महेश धानके यांचा गेल्या वर्षी जरा थोडासा आजारी झाल्याने जरा त्यांना जरा थोडा पॅरालिसचा जरा थोडासा प्रॉब्लेम आल्याने मग त्या जागी मी देवेंद्र भेरेला जबाबदारी दिली. आणि जसं महेश धानकेने काम केला पक्ष वाढवण्यासाठी सेम तसंच काम देवेंद्र भेरेसुद्धा चांगल्या पद्धतीने करतो. मुरबाडमधून चेतनसिंग पवार हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. अंबरनाथ शहरमधून प्रदीप पाटील हे चांगले काम करतात. आमच्या
भिवंडीमधून विजय पाटील हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. कल्याण ग्रामीणमधून सोमनाथ मिरकुटे हे पण चांगले काम करतात. अंबरनाथमधून सुधीर पष्टे हे सुद्धा काम चांगले करतात. बघा, जे तालुका अध्यक्ष चांगले काम करतात त्याच्यामुळं मी काम करू शकलो. आणि प्रत्येक पेट्रोल पंपावरती मध्ये पेट्रोल टाकण्यासाठी जे काही नागरिक यायची त्यांच्याकडनं आम्ही प्रतिक्रिया ऐकून घ्यायचो. काय प्रतिक्रिया, मग ते आम्ही त्यांच्याकडं फॉर्म द्यायचो आणि त्यांना सांगतो आम्ही फॉर्म भरायला. आणि ते व्हिडिओ काढतो आम्ही, नाही तर उद्या काय होईल की आम्हीच त्यांचं फॉर्म भरले. मग तेच फॉर्म भरायचं आणि ते व्हिडिओ काढतो आणि त्यांच्या आम्ही सह्या घ्यायचो. आणि त्यांची जी सही असायची मग त्यांचा आम्ही तिथे त्यांचा आधार कार्ड असेल त्या आधार कार्डचा आम्ही झेरॉक्स मारायचो आणि तोच आधार कार्ड आम्ही त्या फॉर्मला जोडायचो. म्हणजे उद्या विरोधकांनी माझ्यावर क्लेम करू नये की यांची आम्ही सह्या केल्या, म्हणजे त्याच आधार कार्डवर तीच सही आणि त्यांनी जी केलेली सही तीच सही. आणि अशा पद्धतीने आम्ही एक मोहीम तयार केला आणि 50,000 नागरिकांकडून की आम्हाला म्हणजे जो सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार जो सातत्याने इंधन दरवाढ, तेल दरवाढ, खायचं तेल, डाळ, साखर सर्व गोष्टीमध्ये जे अत्यावश्यक वस्तू असणाऱ्या सगळ्याच गोष्टीमध्ये महागाई तो मोहीम तयार केल्यानंतर मग याच जागेवरती आम्ही आदरणीय नाना पटोले साहेब यांना आम्ही बोलून बाबा हे 50,000 कार्यकर्त्यांनी सांगितले की हे चुकीचं आहे, असे हे फॉर्म आम्ही हे इंधन दरवाढ विरोधात आम्ही फॉर्म भरलेले आहेत, हे त्यांच्याकडे आम्ही सुपूत केले. मग सुपूत केल्यानंतर मग नेहमी खोटं काम कमी खोटं जास्त बोलायचं जास्त. आता आपल्या या जिल्ह्यामध्ये काम कमी असायचं पण करोडो हे सारखे तोंडामध्ये असायचे, इतके काम तितके काम. ठीक आहे, तो त्यांचा शेवटी तो त्यांचा माग असायचा, त्यांना पुन्हा निवडणूक लढायची या दृष्टिकोनातून प्रत्येक जण जर खोटं नाही बोललं तर निवडणूक लढू शकत नाही, हे तर वस्तुस्थिती आहे. मग भ्रष्टाचाराच्या विरोधात जे काय म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे काय, म्हणजे ह्या नेत्यांनी भ्रष्टाचार केले म्हणून आम्ही त्या भ्रष्टाचारा विरोधात राहून तुम्ही सत्तेची बदल केली. काँग्रेस पक्षामध्ये आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये काही भ्रष्टाचार केले त्या लोकांचे नावं देऊन आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करून आणि तुम्ही सत्ता बदल केली. आणि सत्ता बदल करत असताना शेवटी तुम्ही काय केले, ज्यांच्यावर आरोप करून तुम्ही सत्तेत आले तर भ्रष्टाचाराने पण तुम्ही पक्षात घेतले. ही माहिती लोकांपर्यंत देण्याचं काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही करायचो. त्याच्यानंतर दूतप्रमुख काँग्रेस पक्षामध्ये मागच्या 2019 निवडणुकीमध्ये स्वतः खासदार सुरेश ढवळे बोलत होते की 50%पेक्षा अधिक पण बूथ लागलेले नव्हते. त्याचं कारण की आपण बूथ प्रमुख केलं पाहिजे. आपण बूथ प्रमुख केलंच नाही तर बूथ लागतील कुठे. मग मी काय विचार केला, जर नाना पटोले साहेब आमचे अध्यक्ष आणि बाळासाहेब थोरात हे आमचे माझे नेते या दोघांनी जर आपल्यावर जबाबदारी दिली की बाबा येणाऱ्या लोकसभेमध्ये अशा पद्धतीने काम कर की ही पुन्हा 2014-19 गेली लोकसभा ही पुन्हा 2024 आपल्याला आणायची. मग आणायची कशी, नुसतं कार्यक्रम केले म्हणून आणायचा हा विषय नाही. आपले बूथ लागले पाहिजे, ज्या बूथवर आपल्याला 5 मतं कामी पडत पण तिथे आपला बूथ लागला पाहिजे. मग मी माझे पुन्हा बूथ प्रमुख, कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप चांगलं शिक्षण घेतलं होतं, त्यांची काम करण्याची जी कुवत आहे ही खूप म्हणजे पन्ना प्रमुख पासून त्यांचं मग ते मी शिक्षण घेतलं ना तिथे, त्याचा फायदा मी इथे घेतला पण त्याचा फायदा आता मला काही झालेला नाही. आता ठीक आहे, मग मी बूथ प्रमुख शोधून भेटत नव्हता तर बूथ प्रमुख अधिक 11 त्याच्यावर सदस्य हे कुठून करायचं, तरी केलं मी.
एक एक अध्यक्षाला दोन दोन तीन तीन चार चार वेळा फोन करायचा. आमचे प्रभारी राजेश शर्मा खूप चांगले प्रभारी आहेत, त्यांचाही तेवढाच फोन आमच्या अध्यक्षांना, माझाही तेवढाच फोन त्यांचाही, त्यांनी पण माझ्यासाठी खूप मेहनत केली. आणि आम्ही प्रत्येक बूथवर बूथ प्रमुख तयार केला. मग बूथ प्रमुखाचं काम काय आहे, का त्यांनी बूथ लावायचा आणि तिथे बसून ज्या काही बूथवरती जे काही मतदार असतील त्या मतदारांना हंतुदा काम मतदान करून घेणे हे बूथ प्रमुख. BLA BLA म्हणजे कोण, की उद्या आपल्याला कोणाला शोधाची आवश्यकता लागणार नाही की बाबा आता इथे एजंट कोणाला, बूथ प्रमुख या पोलिंग एजंट कोणाला बनवायचं. मग आम्ही BLA पण सर्व ठिकाणी मी तयार केले. BLA म्हणजे उद्या EM मशीन चेक करणारा कोण, तर BLA. उद्या निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीला कोण जाईल, तर BLA. म्हणजे मी प्रत्येक बूथवरती बूथ प्रमुख आणि प्रत्येक बूथवर BLA मी पूर्ण नियोजन केलं. पूर्ण नियोजन केलं बरोबर. आणि नियोजन करत असताना आमच्या नेत्यानं कोणी कोणीतरी सांगितलं की भिवंडी लोकसभा जी आहे ही इथे काँग्रेस पक्ष कमी आहे, म्हणजे काँग्रेस पक्ष मुळात नाहीच राहिला. मग आता काहीतरी कोणीतरी चुकीची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर मला विचारणं झालं की भिवंडीमध्ये आपण कमी आहोत, तर बोल भिवंडीमध्ये जर आपण जर कमी असू तर कोकणाची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे द्या, कोकण विभागाची बैठक तुम्ही माझ्याकडे द्या आणि सर्व तुम्ही भिवंडीत या आणि भिवंडीचं वातावरण काय ते तुम्हाला मी दाखवतो. बरोबर. मग माझ्याकडे नाना भाऊंनी जबाबदारी दिली 24 फेब्रुवारी 2024 कोकण विभागीय आढावा बैठक मी वाटिका बँक्वेट हॉलला घेतली, पूर्ण दिवसाची बैठक घेतली. त्या बैठकीला आमचे प्रभारी रमेशजी चेन्नीतला हे आले होते. त्या बैठकीला आदरणीय स्वतः नाना पटोले साहेब आमचे अध्यक्ष ते आले होते. त्या बैठकीला आमचे माझे मार्गदर्शक आणि आमचे विधानसभेचे पक्षनेते बाळासाहेब थोरात आले होते. त्या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आले होते. विरोधी पक्षनेते सगळे झाले साधारणतः, विजय वडेट्टीवार साहेब सर्वच काँग्रेस कमिटी आले. आणि मग आमच्या नेत्यांना दाखवले की काँग्रेस भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काय आहे शक्ती प्रदर्शन मुक्ता. आणि त्या वेळेला आमचे काही महाविकास आघाडीतील काही आमचे नेते म्हणजे दुसरे मित्र पक्ष काही नेते असतील त्यांच्या भोया भोया काय होतं त्याला त्यांच्या भोया ज्या रशा उभारल्या की आता आपण कोणाला तरी शब्द दिले आणि तो शब्द देऊन जर आपण त्या शब्द जर पाळला नाही तर आपलं नुकसान होईल. मग भले तो पडला तरी चालेल, पण इथे काँग्रेस पक्षाला उमेदवारी जर गेली आणि इथे जर काँग्रेस पक्षाला जर उमेदवार निवडून जर आला तर कोकणामध्ये 100% पुन्हा काँग्रेस वाढेल. हे आमच्या काहीतरी मित्रपक्षातील काही नेत्यांना असं काही गोष्टी समजल्या, कारण ती त्या पद्धतीत ती शक्ती प्रदर्शनचा मी तो कार्यक्रम केला. शक्ती प्रदर्शनचा कार्यक्रम करत असताना मी ते माझ्यावर माझे सर्व नेते मंडळी माझ्यावर खूप खुश झाले की काहीतरी, कारण ते कोकण विभागीय जशी बैठक घेतली असे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागवाईज बैठका होते, कारण आमचे प्रभारी जवळपास 15 दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम होत होता आणि 15 दिवसामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांची बैठक घेतली. कोकण बैठक माझ्याकडे दिली होती आणि ज्या अर्थाने ती बैठक झाली आणि वातावरण जो नवीन तयार झालं की मग ते 24 फेब्रुवारीला बैठक झाली 2 महिन्यापूर्वी, आतापासून ते 2 महिने बरोबर. आणि प्रत्येक जो तिथून गेला त्यांनी सांगितलं की तयारी झाला. येवन म्हणा नाना भाऊंनी पण सांगितलं की तू आता तयारी झाला. आम्हाला काही चुकीची माहिती देत होते, पण जेव्हा आम्ही इथे आलो आता आम्हाला समजतो की इथे काय आहे. आमच्या थोरात साहेबांनी मला सांगितलं की हे जे काम जो कोकण विभागाची बैठक ठेवशील ही पण दिसली पाहिजे, काहीतरी केली झाली अशी.
आणि साहेबांनी सुद्धा मला आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद देत असताना आमचा आढावा तिथे घेतला, किती BLA झाले, किती ग्रुप प्रमुख झाले, संपूर्ण आम्ही जो पण जेवढा जेवढा आम्हाला कार्यक्रम दिले, जेवढे आम्ही संपूर्ण BLA संपूर्ण बूथ प्रमुख सर्व ठिकाणी कुठल्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढायची, कसा कुठला, म्हणजे जो आमचं आतापर्यंत आम्ही जी निवडणूक लढण्यासाठी जो स्टेज तयार केला होता, सर्व माहिती आम्ही तिथे आम्ही त्याने दिली. आणि मग भिवंडी ही पुन्हा पोषक वातावरण या पद्धतीने आम्ही तिथे तयार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमच्या अध्यक्षांनी AICCला लिस्ट पाठवली की ह्या या जागा आम्हाला लढायच्या आहेत आणि या जागा आपल्याला सोडायच्या आहेत. त्याच्यामध्ये भिवंडी ही लोकसभा होती. कारण भिवंडी लोक आणि आमच्या प्रभारींनी पण सांगितले रमेश तलार साहेब कि भिवंडी लोकसभा हम उधर जाके आए है और भिवंडी लोकसभा अपने लिए बहुत पोषक है और इधर अपना कोई भी अलग से अपना कैंडिडेट चुन के आएगा. उन्होंने भी बताया. आणि त्याच्यानंतर आम्ही माहिती दिल्यानंतर मग पुन्हा नाना भाऊंनी मला सांगितलं की दयानंद पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये अखेरीस राहुल गांधीचा भारत जोडो न्याय यात्रा अंतिम मुक्काम भिवंडी सोनारीमध्ये तुला घ्यायची. तो वातावरण एक नवीन तयार केला. भारत जोडो न्याय यात्रा परत राहुल गांधी आले. आणि राहुल गांधी आल्यानंतर ज्या ठिकाणी राहुल गांधीजी 2014 मी सभा घेतली होती, जिथे ज्या ग्राउंडवरती RSS ने राहुल गांधीवरची केस केली होती आणि त्याच ग्राउंडवरती मी राहुल गांधीजींना मुक्कामी म्हणून त्याच ग्राउंडवरती राहुलजी मुक्कामी होते. आणि वातावरण पुन्हा काँग्रेसमय मी तयार केला. संपूर्ण वातावरण काँग्रेसमय तयार केला. काँग्रेसमय तयार करत असताना मी नशीबवाला आहे की माझा सिंगल नाव AICCकडे पाठवला. एकटाच नाव यस. आणि मला वाटते स्क्रीनिंग कमिटीची पहिली बैठक म्हणजे देशामध्ये इंडिया पूर्ण इंडिया इंडिया आघाडीची हा नाही फक्त काँग्रेस कमिटीची हा काँग्रेस कमिटीची CEC आणि स्क्रीनिंग कमिटीची बैठक असो पहिली बैठक आणि पहिली यादी. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्र पण होता आणि महाराष्ट्रामध्ये मला समजलं की माझा नाव आघाडीवर आहे काँग्रेस पक्षात. आणि आघाडीवर असल्या कारणाने प्रसार माध्यमातून सर्व चॅनेलला आलं माझं नाव आलं की दयानंद चोरगे हे भिवंडी लोकसभामधून आघाडीवर आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आता काही काही लोकांनी सुपारे घेतलेल्या असतील, शब्द दिला असेल. आता शब्द दिला असेल तर तिथेच त्याच ठिकाणी लगेच दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली की या जागेवर राष्ट्रवादी सुद्धा दावा करतो. आता राष्ट्रवादी दावा का करतो मी तेच विचार करतो की राष्ट्रवादी दावा का करतो. पुन्हा मला पत्रकार फोन आला की मला तुमची बाईक पाहिजे की ही जागा पुन्हा राष्ट्रवादी मागतो. मी आश्चर्यचकित झालो. नाव तर माझा येतो आणि राष्ट्रवादी जागा मागायचा काय अधिकारच नाही ना. कारण संपूर्ण कोकणाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण कोकणामध्ये टोटल 7 लोकसभा आहेत आणि 7 लोकसभामध्ये काँग्रेस पक्ष आतापर्यंत 3 लोकसभा लढायची. 2014 सिंधुदुर्ग लढली, 2014 भिवंडी लढली, 2014 पालघर लढली. आणि ज्या कोकणामध्ये 3 विधानसभा लढत असताना या कोकणामध्ये एकही जर काँग्रेस पक्षाला जर उमेदवारी नसली तर मग या कोकणामधून पंजा हा हद्दबार होऊन जाणार, काँग्रेस हा नष्ट होऊन जाणार. आणि आम्ही मग आमच्या नेत्यांना सांगितलं की असं अशी प्रसार माध्यमातून माहिती मिळतो
तर आम्हाला आमचे नेते पण बोलायचे की आपण जागेवर ठाम आहोत, ही जागा आपण काहीही झालं तरी आपण सोडणार नाही, ही जागा काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्ष सोडणार नाही. आणि मग शेवटी मग आम्ही पण तयारीला लागलो, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांची भेटी घेणं हे घेणं ते रोज. उद्या तो जिजाऊ संघटनेचा निलेश सांबळे बोलत की मला काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळेल. उद्या तिकडे तो काय नाव ठाण्याचा पोपट आपला जितेंद्र आव्हाड तो बोलतो ही जागा काही आम्ही सोडणार नाही. ऍक्च्युली काँग्रेस पक्ष हा खूप भोळा पक्ष आहे, कारण त्याच पोपटानी 2014 मधून आमच्याकडनं उमेदवारी आमच्याकडनं एक मुंब्रा विधानसभा घेतली काँग्रेसची होती आणि पवार साहेबांना सांगून त्यांनी आमची मुंब्रा विधानसभा घेतली. मुंब्रा विधानसभा घेतली म्हणजे आमच्याकडून ती जागा गेली. आता पुन्हा त्याचा डोला आमच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर. अधिकार त्यांनाही आहे की त्यांनी क्लेम केलं पाहिजे, पण क्लेम कधी केलं पाहिजे पहिले आपण विचार केला पाहिजे की आपली कुवत किती आहे, आपली मतं किती आहे. या ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होती हे मी मान्य करतो, राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना सेम होती, पण कधी होती, ज्या वेळेला कपिल पाटील साहेब राष्ट्रवादी मध्ये होते तेव्हा राष्ट्रवादी होती कुठली. आणि ज्या वेळेला खासदार कपिल पाटील हे जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्यावेळेला जवळजवळ 70% राष्ट्रवादी ही कपिल पाटलांच्या सोबत तिकडे गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आता उर्वरित राहिली किती 20-25-30% जी काही राष्ट्रवादी होती ती पवार गट आणि अजित पवार गट, उर्वरित जी राहिली 20-25-30% अजित पवार साहेब आणि शरद पवार यांच्याकडे राहिली. त्यातूनच मागच्या गेल्या वर्षी पवार शरद पवार साहेब आणि अजित पवार मध्ये दोन गट झाले. बरोबर. आणि दोन गट झाल्यानंतर अजित पवारांच्या सोबत जे काही 20-25% जी काही राष्ट्रवादी होती त्यातून पण जवळजवळ 70-75% अजित पवारांच्या सोबत महाविकास आघाडी या महायुतीमध्ये गेले अजित पवारांच्या सोबत. राहिले किती यांच्याजवळ खरी राष्ट्रवादी जर यांच्याकडे असेल तर एक आपलं खारभाऊचा महेंद्र पाटील आणि अध्यक्ष हा गणेश गुलवी आणि त्यांचे काही सहकारी आणि महेंद्र पाटील, बाकी यांच्याकडे कुठले राष्ट्रवादी नाही अजिबात नाही. तुम्ही नवीन सांगत असाल का ते तुम्ही आले आता 2-3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही किती लोकांना घेऊन गेले. जेव्हा एखादा मला जर पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे मी प्रवेश जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे मी हजारोच्या संख्येमध्ये प्रवेश केला, काही एकटा दयानंद तोरगे जाऊन प्रवेश नाही केला. म्हणून आपण कुणीही व्यक्ती जेव्हा आपण उमेदवारी घेतो ना त्यावेळेला कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करतो तर असंख्य कार्यकर्त्याने घेऊन प्रवेश करायला पाहिजे, तरच ते आपण बोलतो की बाबा यांची कुवत आहे. आता ऍक्च्युली जे भिवंडीमधून शोएब गुड्डू हा भिवंडी शहर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, पण शेवटी 2-3 वर्षापूर्वी तो काँग्रेस पक्षामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष होता. 2014 तो विधानसभा लढला काँग्रेस पक्षामधून, 2019 तो काँग्रेस पक्षामधून उमेदवार लढला. महानगरपालिकेमध्ये काही नगरसेवकांनी
वाट वेगळी केली आणि राष्ट्रवादी सोबत गेले आणि त्याच नगरसेवकामधून काही नगरसेवक अजित पवारांच्या सोबत गेले. आता कल्याण पश्चिम, या कल्याण पश्चिम मध्ये राष्ट्रवादी कुठे आहे तिथे काही दिसत नाही. भंडारशेठ पाटील तिथले जिल्हा अध्यक्ष आहेत पण ते कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये राहतात. पण कल्याण पश्चिम जो भाग आहे तो भिवंडी लोकसभा मध्ये जोडला जातो. कल्याण पश्चिम मध्ये यांच्याकडे उमेदवार नाही. कधी जर स्वबळावर निवडणूक लढाची वेळ आली विधानसभेत यांच्याकडे उमेदवार आहे राष्ट्रवादी. आणि मुरबाडचा जर विचार जर आपण केला तर मुरबाड मध्ये प्रमोद हिंदुरावच्या सोबत आणि तिथला जिल्हाध्यक्ष होता राष्ट्रवादीचे भाऊ गोंधळी आणि हे सर्व लोक अजित पवारांच्या सोबत गेले. अशी आपण बोटा मोजतो ना अशी पण राष्ट्रवादी नाही तरी त्यांनी या जागेवर क्लेम केला. आणि आमच्या नेत्यांना खर तर ब्लॅकमेल केलं, आमच्या नेत्यांना ब्लॅकमेल केले. आणि पवार साहेबांची खेळी तुम्हाला माहितीच आहे, ते ग्राउंडवर खेळत नाही, ते डायरेक्ट दिल्लीला खेळतात. त्याच्यामुळं जे काही घडामोडी घडल्या ह्या दिल्लीला घडल्या. आणि ही भिवंडी लोकसभा जी आहे ही पारंपरिक लोकसभा काँग्रेस पक्षाची लोकसभा होती. बरोबर, याच्यावर तुम्हालाही माहिती आहे की स्वर्गीय शिंदासाहेब 6 वेळा निवडून आले, शंकरनाम एकदा निवडून आले, एकदा नानू शिरवाकोम निवडून आले, 2009 सुरेश ठाकरे साहेब निवडून आले, 9 वेळा खासदार या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर. भले ती भिवंडी मागच्या डानू होती पण भिवंडी हा तालुक्याचा मतदान जेव्हा सर्वाधिक व्हायचा तेव्हा शिंदासाहेब ते निवडून यायचे. आणि एवढी वस्तुस्थिती पोषाख असल्याने आणि ही जर जागा शिवसेना जर आपल्या महाविकास आघाडीत नसती ना काय, ही जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जसं आतापर्यंत लढलो अशी वेळ असती ना तर आताचा उमेदवार म्हणून तो जिथं होता तिथेच राहिला असता, तो इथे नसता आला. निव्वळ फक्त शिवसेना इथे आहे म्हणून तो पुन्हा इथे क्लेम केला. आणि कोणी ह्यानी काम नाही केलं म्हणून मला मतदान मिळेल, याच्यावर लोक नाराज म्हणून मतदान मला मिळेल, ते बोलण्यापेक्षा आपली पत आपण निर्माण तयारी केली पाहिजे, आपला घर आपण भरला पाहिजे, आपला कोरम आपण भरला पाहिजे, आपला पक्ष आपण वाढवला पाहिजे, तरच ती मतं आपली होतात. कोणाच्या दुसऱ्याच्या भरोश्यात आपल्याला कोणतरी मत देईल म्हणून त्या भरोश्यावर उभं राहिलं. 2024 आहे तेव्हाही तुमचं मत पत्ता कट केला. 2024 पक्षाने पत्ता नाही कट केला माझा, पक्ष माझ्यासोबतच आहे, पक्ष माझ्यासोबतच होता. एक लहान मुलगा बापाकडे हट्ट कसा करतो बरोबर ना, लहान मुलगा जसा हट्ट करतो ना अशा पद्धतीने या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांजवळ हट्ट पण केला आणि ॲक्च्युली ब्लॅकमेल केला आमच्या नेत्यांना. त्याच्यानंतर ती जागा तर राष्ट्रवादीकडे गेली. ती राष्ट्रवादी गेली कारण आमचा पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे, काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे. काँग्रेस पक्ष स्वाभिमानी का तर ये बोंबलतो, किती बोंबलतोय, किती बोंबलतो, जाऊ दे, हट्ट किती करतो लहान मुलासारखा किती करतो हट्ट, जाऊ दे. कारण काँग्रेस हा एक प्रकारचा समुद्र आहे. नाही म्हणून तुम्ही त्याला तिकीट ते दिलं. माझा माझा विषय फक्त दयानंद चोरगे, त्या दयानंद चोरगेंच्या हातून यावेळेस ही 2024 ही जागा गेली. 2009 पासून आपण प्रयत्न करताय, आपण 2024 येऊन पोहोचलो. आत्तापर्यंत तुम्हाला विधानसभा आणि लोकसभा ही मिळालेली नाही आहे. आत्ता जी चर्चा आहे की दयानंद चोरगे बंडखोरी करणार, मित्रपूर्ण लढती होणार किंवा अपक्ष उभं राहणार, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टींच्या घडामोडी आहेत आपण जर बघितलं तर त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहत आहे? बघा, एक तर मी पदाला मान देत नाही. बरोबर, माझ्याकडे जिल्हा अध्यक्ष पद आहे म्हणून मी बंडखोरी केली किंवा अपक्ष लढलो मला पदावरून बाहेर काढतील, पण मी पदाला कधी पकडून ठेवलेलं नाही. माझा पद माझे कार्यकर्ते, म्हणजे पद आपण कधीही सोडू शकतो. पण मी
मला जर कार्यकर्त्यांनी जर सांगितले, कार्यकर्त्याची भूमिका जी असेल ती सर्वप्रथम मी मान्य करेन. ओके प्रेक्षको, तिसऱ्या भागामध्ये आपण बघितलंय की 2024 पर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द आता कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. आपण चौथ्या भागात त्यांना विचारूया की नेमके आत्ता दयानंद सोरगे काय करणार आहे, कारण त्यांना पुन्हा एकदा तिकीट नाकारलंय आणि अशा उंबरठ्यावर ते येऊन उभे आहेत की आता करो वा मरोची त्यांच्यापुढे लढाई आहे आणि ही लढाई ते नक्की कशी लढतील.